थंडी होते त्याला. तुला बी खाणे बाई कशी लग खाया खाऊन बघ बरं कशी लागते. कशी झाली अरु चांगली लागती. तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज मी बनवणार आहे घरीच घरच्या घरीच मॅगी, ती पण गावरान पद्धतीने. तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ही मॅगी आपण एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत. तिला खूप वेळ लागणार आहे. तर ह्या ठिकाणी आम्ही त्याच्यामध्ये घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे एक बारीक करून, त्याच्यानंतर टमाटर पण घेतलेला आहे मोठी, सिमला मिरची बारीक केलेली आहे, छोटी पण मिरची घेतलेली आहे, इथं कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर छोटी थोडीशी, हळद आणि जिरं यांचं सर्वांचं मिक्स करून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. मित्रांनो ही मॅगी आम्ही चुलीवरती बनवणार आहोत, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक डेरा घेतलेला आहे म्हणजेच मातीचं भांडं, त्याच्यामध्ये असं म्हणतात की मॅगी चांगली बनते म्हणून. तर आपण आज तीच मॅगी बनवणार आहोत. तर सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडा वेळ चांगलं कढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत कांदा, म्हणजे कापलेला कांदा आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. कांदा थोडासा तेलामध्ये मिक्स करून म्हणजे थोडा वेळ शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये नंतर आता त्याच्यामध्ये आम्ही मिरच्या टाकलेल्या आहेत, म्हणजे त्या पूर्णपणे थोड्या फिक्क्या मिरच्या आहेत, जास्त तिखट घ्यायच्या नाही आहे. थोड्या वेळानंतर मिरच्या आपण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही जिरं टाकलं. आता आपण थोडेसे त्याच्यामध्ये मसाले पण ॲड करणार आहोत, ते पण याच्यामध्ये आपण टाकणार आहोत. त्याच्यामध्ये आपण इथे टमाटर ॲड केलेलं आहे थोडंसं बारीक करून. थोड्या वेळानंतर आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता पण टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही मसाले पण ऍड केलेले आहेत. आता त्याच्यामध्ये भिजवलेले वाटाणे पण आपल्याला ऍड करायचे आहे. वाटाण्याने पण चांगली टेस्ट येते त्याला. आता आपण मॅगी मसाला टाकलेला आहे. थोडा वेळ त्याला असंच तेलामध्ये शिजू द्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड केलेलं आहे. पाणी तुम्ही तुमच्या हिशोबानुसार ऍड करू शकता. आम्ही इथे तीन मॅगी घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे आम्ही एक तांब्याभर पाणी त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. नंतर वरून आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकलेलं आहे. थोडा वेळ आपल्याला असंच त्याला याच्यावरती चुलीवरती शिजवायचं आहे. आता चांगला प्रकारे उकळी भरलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोड्या वेळात मॅगी ऍड करूया. असं थोडा वेळ शिजल्यानंतर तो एकदम मसाला आणि ते आपण कांदे पण टाकले जे मिक्स केलेलं आहे ते चांगल्या प्रकारे शिजल. आता आपण त्याच्यामध्ये मॅगी ऍड करूया.
मॅगी तुम्ही अशी बारीक करून पण टाकू शकता, नाही तर तशी पण डायरेक्ट पण त्याच्यामध्ये टाकू शकता। त्याच्यावरती आपण वरून मॅगी मसाला टाकू म्हणजे थोडीशी टेस्ट येऊ आणि त्याचा कलर पण येईल। ह्या ठिकाणी आमची गावरान मॅगी तयार झालेली आहे, तर तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी मॅगी या ठिकाणी तयार झालेली आहे। खूप मेहनतीनंतर आमची मॅगी तयार झाली। या ठिकाणी आमची मॅगी होऊन तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता इथं छोटे छोटे मुली आता मॅगी खाणार आहे। तुम्हाला मॅगी खाण्याची आहे ना, थंडी होते त्याला, तुला बी खाणे बाई कशी लग खा खाऊन बघ बरं कशी लागते। तर कशी झाली अरु, चांगली लागते, तू खाऊन बघ जानू, थंडी होते तू खाऊन बघ। तिखट आहे का, चांगली चांगली का। तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला आमची साधी सिंपल गावरान मॅगी। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुम्हाला पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन।